भरतीपूर्व सराव करण्यासाठी गावठाण जागेचा प्रश्न सोडवावा व गावठाण जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आज धुळे तालुक्यातील नेर येथील सैनिक क्लब तर्फे येथील ग्रामपंचायतीला या संदर्भाचे निवेदन देण्यात आले. सरपंच सौ गायत्री देवी जयस्वाल यांनी ही माहिती जाणून घेत जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. धुळे तालुक्यातील नेर येथील तरुण तरुणींना एक सराव करण्यासाठी जागा नसल्यामुळे ते आजही पोलीस भरतीपासून वंचितच आहे. सदरचे तरुण तरुणी सराव करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर 6 वर जात असताना बऱ्याच तरुण तरुणींना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. विशेष करून त्यांना शारीरिक इजा पोहोचते. देशसेवेत भरती होणाऱ्या तरुणांसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर प्रयत्न केले जातात, मात्र नेर येथील तरुण तरुणी आजही या सुविधांपासून वंचित आहे. देशसेवेत भरती होणं ही नेर गावाला गर्वाची बाब असल्याने तात्काळ आपण पाठपुरावा करून गाव परिसरातील गावठाण जागा सराव करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून गावातील तरुण तरुणी पोलीस भरतीत सामील होतील अशी तरुणांची कैफियत ऐकून ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या बैठकीत सरपंच गायत्री देवी जयस्वाल यांनी आश्वासन दिलं. त्यांना कुठल्याही प्रकारचं ग्राउंड नाही, सर्व मुलं म्हणजे हायवेवर पडतात आणि विशेषतः म्हणजे आपल्या गावातल्या कुठल्याही मुली आर्मीत पण आता जागा खुलल्या आहेत आणि पोलीस मध्ये पण आहेत, पण एकही मुलगी आपल्या गावातली पोलीस मध्ये नसेल आणि जर ती झाली पण असेल तर धुळ्याला राहत असतील, कारण की जे नोकरीवाले सेटल लोक आहेत ते धुळ्याला राहतात. आता म्हणजे इथं पण मी पण बसलोय, बाकीचे पण लोक जे काही आहेत ते धुळ्याला सेटल आहेत, त्यांचे मुलं कुठं शिकणार आहेत धुळ्याला, ते धुळ्याला प्रॅक्टिस करून घेतील. नेर गावाचे जे ग्रामीण भाग आहेत आपल्या गावात 75% लोकसंख्या म्हणजे मोलमजुरीवाली इथं गावातच राहतात, त्यांनी कुठं प्रॅक्टिस करायची, त्यासाठी आपण सरपंच मोजायना ते जे आपलं पॉवर फिल्टरचं प्लांट आहे त्याच्या उर्वरित जी जागा उरली तिथं त्या जागेसाठी मागणी करत आहोत. आणि ती जागा अशी म्हणजे आता आमची मागणी अशी आहे की ती जागा भविष्यात कुठल्याही सरकारी कामाला ग्रामपंचायतीने युज करू नये व कुठल्याही व्यक्तीशा म्हणजे पर्सनली कुठली संस्था असो काय असो त्याला करू नये. आणि त्याच्यात यापुढे म्हणजे ग्रामपंचायतीने लक्ष ठेवायचंय की तिथं कुठलाही सरकारी प्रकल्प यायला नको. 2-4 दिवस म्हणजे आम्ही सांगतोय, त्यानंतर ग्रामपंचायत पूर्ण मेंबर यांनी म्हणजे काय त्यांचं हा किंवा नाही ह्या प्रकारे उत्तर द्यावं मुलांना. ग्राउंड साठी ग्रामपंचायती पण मदत आता चालूच आहे पण यापुढे करावी भाऊ. जे जे फायदे होणार आहे, कोणते मुलं भरती होतील, मुली भरती होतील किंवा त्यांना रोजगार भेटेल किंवा हेल्थ चांगली राहील. आता मनोज बोने जो ग्राउंडचा विषय मांडलेला आहे, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या पहिले आम्ही हा ठराव त्या जागेचा ठराव 3 जागेचा ठराव आम्ही ग्रामीण रुग्णालयासाठी दिलेला आहे, ते अजून प्रस्तावित आहे, फक्त दिलेला आहे ठराव. आता तुमची जी मागणी जर पहिले राहिली असती तर आपण नाही दिला असतं. आज दिला गेलेला आहे की ग्रामीण रुग्णालयासाठी आपण 3 एक जागा सरकारी दवाखान्याची 1 जागा आणि नूरनगरला 1 जागा अशा 3 जागा दिलेल्या आहेत. त्याला 5 हेक्टर जमीन किती ना 5 हेक्टर जमीन लागणार आहे, पण आपण पर्याय म्हणून ती 5 हेक्टर येणार नाही, पण ती आपली हायस्कूलच्या ग्राउंडची आपला पीएससी सेंटरला की जे आहे ती 2 हेक्टर रिक्वायरमेंट आहे. आपण या ग्रामीण रुग्णालयासाठी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करत आहोत. मागच्या लोकांनी काही लोकांनी त्याचे दिले होते तर त्याच्यात केवळी अशी आली होती की जागा कमी असल्या कारणामुळे ते त्यावेळेस मंजूर झाले नव्हते. तर आपल्याला 2 हेक्टर जागा ही ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक आहे. तर आपण जेव्हा सर्च केला तर आपल्याला ती जागा 2 हेक्टर आढळणार नाही ज्याच्यात आता वॉटर फिल्टर बनवलेलं आहे. तर आपण आता देताना ग्रामीण रुग्णालयासाठी ती जागा दिलेली आणि ती याच्यासाठी दिली कुसुंब्याचं ट्रॉमा सेंटर जागा अजून प्रलंबित आहे. आपल्या गावातील सर्व मुलांना या मुलींना खेळण्यासाठी आपण ज्या ग्राउंडची मागणी करत आहोत ते ग्राउंड ग्रामपंचायत माननीय सरपंच साहेब हे आपल्याला सहकार्य करतील असं मी त्यांना निवेदन देतो.